शिवसेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद तहसील समोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांचा निषेध करण्यात आला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे जळगाव जामोद तालुक्यात तीव्र प्रतिसाद उमटले आहे। सध्या राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे। काल रायगड मधील महार येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली। यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला। तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली। त्यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे दहन व निषेध करण्यात आला। यावेळेस शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन बाग, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, नगरसेवक रमेश तारे, शिवसेनेचे संजय भुजबळ इत्यादी हजर होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द म्हणून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा आम्ही जळगाव तालुका शिवसेनेच्या निषेध करतो। आणि त्या भगव्या नारायणांना सांगू इच्छितो, शिवसेनेच्या भरोश्यावर, ज्या शिवसेना प्रमुखाच्या भरोश्यावर तो मोठा झाला, आज त्या शिवसेनेच्या पुत्रावर मुख्यमंत्री खासदारांत शब्दात तो बोलते, त्याचा जळगाव तालुक्याच्या अति निषेध करतो। यापुढे शिवसेनेच्या प्रमुखाबद्दल एक शब्द शिवसेना कदापि सहन करणार नाही। एमसीएन न्यूज करिता संजय दांगे, जळगाव।